नमस्कार भावांनो, रात्र झालेली आहे, 1:30 वाजले आहेत आणि 1:30 वाजता व्हिडिओ चालू करतोय. झोपेतनं उठून आलेलो आहे खाली आत्ता जस्ट. आणि आज 7 तारीख, 7 डिसेंबर, दत्त जयंती. त्यामुळं दत्तगुरूंच्या दर्शनासाठी चाललो आहे मी, माझा भाऊ, माझे दोन मित्र म्हणजे माझा एक मित्र आणि त्याचा भाऊ बारका. खरं तर दत्तजयंतीचा प्लॅन माझा असा होता की आत्ता मी अक्कलकोटमध्ये असायला पाहिजे होतं, पण 2-3 दिवस झाले माझी तब्येत जरा बरी नाही आहे, त्यामुळं मी गेलो नाही. 2-व्हीलरवरती जाणार होतो दोन मित्र, पण एक कॅन्सल झाला. तरी मी एकटा जाणार होतो, पण तब्येत बरी नसल्यामुळे मी गेलो नाही. घरचे पण म्हणले जाऊ नको, आपण 1 तारखेला जाऊ, म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला जाऊ, आत्ता तू इथंच जाऊ नये दर्शनाला. त्यामुळं मी पण प्लॅन कॅन्सल केला. आणि उद्या खूप, आत्ता पण तशी खूप गर्दी आहे, उद्या पण खूप गर्दी असणार आहे नारायणपूरला दत्त मंदिरात. त्यामुळं रात्रीचंच जायचं ठरवलेलं आहे मी, माझ्यासोबत ह्या सगळ्यांनी यायचं ठरवलं. तर निघालो आहे आता हायवेने, आपल्या जुन्या रोडनीच जावं असं चाललं आहे आत्ता तरी प्लॅन. जुन्या रोडनीच जाईल, बाहेर जाऊन पेट्रोल भरून येणार पहिल्यांदा, बघू कसं काय होतं. आणि तुम्हाला दाखवेल मी दत्त जयंतीचा सोहळा कसा असतो ते. 3 दिवसाआधी आम्ही गेलो होतो दर्शन घ्यायला, असंच त्या दिवशीच खूप तयारी चालू होती, तुम्हाला दिसत असेल सजावटीची, आणि ती आता पूर्ण झाली असेल आज. अरे बसा लवकर. नॉट अर्निंग राईट. आतापासून एवढी ट्रॅफिक चालू झालेली आहे, म्हणजे गाड्यांची ट्रॅफिक आणि माणसांची पण ट्रॅफिक आहे. हे सगळं लावले आता, हे सगळं उद्या सकाळी चालू होईल. आता वाजलेत 2:30 वाजलेत, 1 तास लागलाय म्हणजे आम्हाला इथं पोहोचायला. थंडी पण मजबूत आहे, आता आतमध्ये जाऊन लाईन किती येते बघायला लागेल. मला वाटते आता कमी झाली असेल लाईन, कारण आता थंडी वाढलेली आहे, त्यामुळे माणसं एवढ्या रात्रीचं कोण येत नाही. कार वगैरे घेऊन आले तरी येतात, जास्त काय गर्दी नसेल असं वाटते मला. रोडवरती सगळे जाणारेच दिसते ते ग्रिटन येणार. आता आम्ही 4 जण आहे. ही गर्दी रात्रीची 2:30 वाजताची आहे. रात्री एवढी गर्दी आहे तर विचार करा दिवसा किती गर्दी असणार आहे उद्या. हा, आणि दिवसाचा तुम्ही उत्सव बघताच, आज माझ्यातर्फे रात्रीचा उत्सव कसा असतो ते बघून घ्या. असे लोक इथंच येऊन झोपलेत, म्हणजे आदल्या दिवशी येतात आणि इथंच राहतात आणि दर्शनासाठी मग उठून आंघोळ वगैरे करून जातात आतमध्ये. ही बघा गर्दी, उद्या होणारी गर्दी इथं अर्धी आहे. हे जे आहेत लोक भक्तगण, ती चालत आलेली असते तिथं, म्हणजे काही चालत येतात, काही गाड्यांनं वगैरे येतात. आणि आता आराम चाललाय, मस्त मजा येत असेल यांना ग्रुपमध्ये अशी. हा, थोडी थंडी तर वाजणारच, पण एवढी जण आहेत म्हणल्यावर थंडी थोडी कमी झाली असेल यांची वाजायची. आतमध्ये दर्शनासाठी गर्दी इथून मला वाटतंय की कमी असेल, माझा अंदाज आहे. इथं पण येत आतमध्ये. साहेबांच्या कृपेने, दत्तगुरूंच्या कृपेने गर्दी थोडीशी कमी भेटलेली आहे आपल्याला, पटकन दर्शन होईल. हे बघा एवढीच लाईन आहे, समोर मंदिर आहे, मंदिराचं दार तर बंद आहे, पण दत्तगुरूंचं हे दर्शन
मुखदर्शन तर काही झालं नाही, ते 4 वाजता मंदिर ओपन करणार आहे, पण आम्हाला जावं लागेल कारण एखादा जॉब चालू आहे, त्यामुळं आम्ही निघलो आहे इथं नेहमीच्या ठिकाणी आलो जिथं नाश्ता होते तिथं इथं जरा चहा पिणार आणि निघणार आहे लगेच. आता हा तो इतिकाला हॅकरचा भाऊ आहे बारका. हां असं आणि हा कामावरती आत्ता, त्यामुळं आम्हाला लगेच जावं लागेल, नाही तर 4 वाजेपर्यंत थांबलो असतो. उद्या बघू, नाही जमणार, बघू तरी कुठल्या तरी मंदिरात जाऊन दर्शन परत घ्या तरी. उद्याचा 1 दिवस आहे. झाले आमचं चहा वगैरे पिऊन सगळे, आता निघालोय आम्ही घरी. आजच्या व्हिडिओ पुरते एवढंच होतं, तर भेटूया परत काहीतरी नंतर असंच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओमधलं काही पण आवडलं असेल तर माझं लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये दर्शनच होतं, ते पण मुखदर्शन भेटलं नाही कारण 4 वाजता चालू होणार. आता किती वाजले? 4 वाजले. आता 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 मुखदर्शन चालू झालं असेल पण ते जॉबमुळं थांबता नाही आले. तर ठीक आहे, मी भेटतो तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.